नमस्कार, मी सविता। सविता सौम्य मंत्रामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। आज आपण तुझ्या आई या औषधाविषयी सांगणार आहोत। तुझ्या ऑक्सिडेंटलिस हे औषध बनवलं आहे ट्री ऑफ लाईफ याच्यापासून। तुझ्या या बहुगुणकारी औषधाबद्दल आज आपण पाहत आहोत। हे औषध जे आहे ते ट्री ऑफ लाईफ या वनस्पतीपासून बनलेलं आहे। आता ही जी रेमेडी आहे ती फिगवॉर्ट्स आणि गोनोरिया यामध्ये जास्त गुणकारी आहे। फिगवॉर्ड म्हणजे काय, जे आपल्याला शरीरावर असे जामखेळ आल्यासारखं होतं त्यामध्ये ही अत्यंत गुणकारी आहे। आणि गोनोरिया म्हणजे प्रमेह या आजारामध्ये ही अत्यंत उपयुक्त आहे। आता ह्याच्यामध्ये कसं आहे, तुझ्या क्लिनिकल कंडिशन्स, ॲबडॉमिनल डिस्टेन्शन, कॅन्सर, वॉर्ट्स, कॉर्न ह्याच्यावरसुद्धा हे औषध अत्यंत गुणकारी आहे। अगदी पोटामध्ये पाणी साठलेलं असतं किंवा असं पोट खूप फुगलेलं दिसतं अशा कंडिशनमध्ये आपण हे औषध वापरू शकतो। कॅन्सर म्हणजे काय, ग्रोथच, कुठल्याही गाठीची म्हणजे वाढ होते शरीरामध्ये, तर त्या वेळेसुद्धा आपण हे औषध देऊ शकतो। वॉर्ट्स, बॉडीवर कुठेही जरी वॉर्ट्स असतील तरी ह्याचा बाह्य उपचार आणि इंटरनल मेडिसिन आपण घेतलं तर ते वॉर्ट काही दिवसांनी गळून पडतात। फक्त त्याला थोडं सलग उपचार करावे लागतात, खूप दिवस करावे लागतात। कॉर्न्स म्हणजे कुरूप, जे कुरूप होतं काही कारणांमुळे, तर काही काटा टोचला तर त्याच्यानंतर जे होणारं कॉर्न आहे ते आपण कट केलं तर ते परत परत येत राहतं, पण जे तुझ्या हे औषधाने कॉर्न जे आहे ते समूळ त्याचं उच्चाटन होतं। त्यामुळे हे औषध वॉर्ट्स, कॉर्न, कॅन्सर, ॲबडॉमिनल डिस्टेन्शन ह्याच्यासाठी खूपच उपयुक्त आहे। आता हा पेशंट गणेशजी सारखा दिसतो। आता वरच आपण पाहिलं की ॲबडॉमिनल डिस्टेन्शन असतं त्याच्यामुळे असं पोट फुगलेलं असतं, तर त्या पेशंटचा लुक गणपतीसारखा थोडा असतो। हे जे औषध आहे ते काही मेंटल कंडिशनमध्ये, काही सायकॅट्रिक कंडिशनमध्ये पण अत्यंत उपयुक्त आहे। आता जो हा जो पेशंट आहे तर त्याच्या मनात काही भावना ज्या आहेत त्या त्यांनी निश्चित केलेल्या असतात। म्हणजे कसं, आपलं शरीर हे आता काचेचं बनलं आहे, आपण आपल्याला काही लागलं तर आपण फुटून जाऊ, आपलं शरीर आत्मा हे वेगळे वेगळे विभागले गेले आहेत, किंवा आपल्या शेजारी कोणीतरी अपरिचित व्यक्ती बसली आहे, आपण त्याला किती वेळा सांगितलं की तसं नाही आहे तरी सुद्धा तो त्याच्या भावना त्यांनी त्या निश्चित केलेल्या असतात मनामध्ये। तसंच स्त्रियांमध्ये आपल्या पोटात जिवंत मूल हे हलतंय असे मनाने निश्चित केलेल्या काही भावना त्याच्यामध्ये असतात। अशा मेंटल कंडिशन्समध्ये, सायकॅट्रिक कंडिशनमध्ये हे औषध अत्यंत उपयुक्त आहे। आता हे औषध जे आहे ते स्किन कंडिशनमध्ये आपण आधी पाहिल्याप्रमाणे कुठल्याही शरीरावर कुठल्याही भागात जर वॉर्ट असेल तर तो हे औषध त्याला काढून टाकू शकतो। कुठल्याही शक्तीमध्ये हे औषध परिणाम करेल, म्हणजे कुठल्याही मात्रेमध्ये 6, 6, 30, 200, 1000 या सर्व शक्तीमध्ये हे परिणामकारक आहे। त्वचेवरील जामखिळी किंवा टणूंसाठी औषध बाहेरून लावावे, आतून पण घ्यावे। तळपायाला भोवरी किंवा कुरूप असेल, कुरूप म्हणजे कॉर्न झाले असल्यास, तुझ्याचा जर बाहेरून आपण अर्क लावला रोज 2 याप्रमाणे, तर 4 ते 5 महिन्यात ते जे कॉर्न आहे ते नष्ट होतं। आणि जे कॉर्न आपण परत परत कापून ते परत परत येत राहतं, तर हे जे तुझे औषध आपण जर वरून लावलं तर ते औषधाने समूळ त्याचं उच्चाटन होतं। फक्त काय, चिकाटी बाळगून त्याचा बाह्योपचार करावा लागतो। जामखिळीवर पण तुझ्याचा बाह्योपचारी अर्क बरेच दिवस लावत राहिल्यास ती गळून पडते, तत्पूर्वी ती सुकते, तिला चिरा जातात व ती गळून पडते। स्किन कंडिशन प्रमाणेच आपण वर पाहिलं की ती गोनोरिया या आजारावर सुद्धा उपयुक्त आहे हे तुझ्याची औषधे। आता कोणतंही जर कंप्लेंट असेल आणि गोनोरियाची आणि ती सप्रेस केली गेली असेल, मालट्रिएटेड गोनोरिया असेल आणि त्याच्यामुळे जर त्याला इम्पोटन्सी आलेली असेल किंवा रुमॅटिझम झालेला असेल, तर हे औषधाचा आपण विचार करू शकतो। म्हणजे हे औषध आपण सुरुवातीला देऊन त्याचे जे बाकीचे सिम्पटम्स आहेत ते आपण कमी करू शकतो। डोळ्याच्या आजारांमध्ये सुद्धा हे औषध उपयुक्त आहे। ज्याच्यामध्ये रांजणवाडी परत परत येते आणि कितीही उपचार केले तरी ती रांजणवाडी कायम येत राहते, काही औषधाने बरं वाटतं परत येते, तर ह्या आजारात सुद्धा कायमची ती रांजणवाडी जाण्यासाठी आपण हे तुझ्या हे औषध पोटाच्या आजारात, म्हणजे जे हॅबिच्युअल टी ड्रिंकर्स आहेत, जे सतत चहा पितात आणि त्याच्यामुळे जे डिस्पेप्सिया होतं त्याच्यामध्ये सुद्धा हे औषध अत्यंत उपयुक्त आहे। तर हे औषध काही ॲबडॉमिनल कंडिशन्ससाठी, कॅन्सर, वॉट, कॉर्न याच्यासाठी आतून घेण्यासाठी, बाहेरून लावण्यासाठी हे अत्यंत उपयुक्त औषध आहे। होमिओपॅथिक तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेऊन आपण हे औषध नक्कीच घेऊ शकता। बाह्य उपचार करायला काही हरकत नाही कॉर्नसाठी, वॉट्ससाठी, फक्त त्याला चिकाटी बाळगून त्याला बाह्य उपचार करा,
ही जामखीळ जी आहे ती 4-5 महिन्यामध्ये गळून पडू शकते. ह्या औषधाने फक्त त्याला बाह्योपचार आपण रेग्युलर केला पाहिजे. धन्यवाद. असेच होमिओपॅथिक रेमेडीज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. धन्यवाद.